गोदापट्ट्यातले अर्धे गावं झाले होते, अर्धे राहिले होते. गोदापट्ट्यातल्या त्या राहिलेल्या गावामुळं मग त्यांचा एकत्रित कार्यक्रम ठेवला आहे, सगळ्यांचा एकत्रित कार्यक्रम ठेवला आहे. तिथं आता बीड जिल्ह्यातल्या गोदापट्ट्यातल्या काही गावात राहिले होते त्यांचा एकत्र ठेवला आहे, आणि जालना जिल्ह्यातले काही गोदापट्ट्यातले 130 पैकी गावं राहिले होते, तर कुंभारी पिंपळगावला त्यांचा आज कार्यक्रम मोठा ठेवला आहे, कारण सगळीकडं जाणूच होईना, त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित ठेवलं. दादा, काल छगन भुजबळांची सभा झालेली, त्यामध्ये त्यांनी आरोप केलेला आहे, पेटवणारे लोक जय शिवाजी जय जिजाऊ अशा घोषणा देत घराला आग लावत होते. ते बद्दी रे, ते जाऊन दे तिकडे, त्याला काय राहिलं, त्याचं संपलं देव, त्याला तेवढंच राहिलं आता, एक नुसतं बोंबलतंय आणि गरीब ओबीसी बांधवात आणि गरीब मराठा बांधवात नाराजी पसरवण्याचं काम करतो, पण ते ओबीसी बांधवांना ओळखले आता, ते राजकारणी मनुष्य आपला फायदा करून घेतोय, ते काय का ते काय त्याचं म्हणजे महत्त्वच द्यायचं नकोय. बीडमध्ये जाळपोळी ज्यांचं घर जाळलं ते संदीप क्षीरसागर यांना घेऊन रोहित पवार हे जरंगे पाटलांच्या भेटीला कशाला गेले असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केलेला आहे. त्याला विचार ना, म्हणून मला काय विचारतो, काय कोण कोणाकडे भेटायला जावं, तुका मालक आहे का त्यांचा, तुका मालक आहे का त्यांचा, तो तू सारखे बेउपकारी नाही आहे, तो क्षीरसागर तो उपकार धरणार आहे, कारण मराठ्यांनी पिढ्यांना पार त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मोठं केलेलं आहे. हां, तुझ्यासारखे बेमान थोडे येते की मराठ्यांनी तुला मोठं केलं, पण तू बेमान झाला आणि मराठ्यांच्या पोराचं आरक्षणावरून वाटलो करायला लागला, तुझ्यासारखे नाही येत, कारण जो तो भेटायला आला आहे तुला कुणी येत नाही, त्याला आम्ही काय करावं. तुम्ही फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार, जरंगे पाटलांचं नाव न घेता भुजबळ यांनी तुला काय माहिती मी काय करतो, मी काय करतो तुला काय माहिती, मी रात्रंदिवस फिरतो, शहराला त्रास झाला की सलाईन घेतो दुसऱ्याची, आत्ता काल सलाईन तोडून आलो आहे, निघालो परत मराठ्यात, रात्रंदिवस लोकांच्या दारात, तू सरका सर लोकांचा वापर करून घेणारा नाही आहे, मी रात्रंदिवस सलाईनवर जगल्यासारखा रात्रंदिवस फिरतो, शहराला त्रास झाला की सलाईन घेतो दुसऱ्या दिवशी परत मैदानात लोकांना गोरगरिबांच्या दारात जातो की आपल्या लेकरांचं कल्याण करायचं आहे, माझं बोट मोडलं होतं म्हणून हॉस्पिटलला होतं, तो सरका नाही मी, हां लोकांचा वापर करून लोकांचे पैसे खाऊन जेलमध्ये जाणार. देवाने तोंड दिलं म्हणून काही बोलणार का, एवढी मस्ती आली कुठून, तुला कळलं ना आरक्षण मिळून देऊ कुठून आली, तुला सांगतो आरक्षण मिळायला, तोवर नाही सांगत तुला. बीडमध्ये जाळपोळ करणाऱ्याला प्रवृत्त कोणी केलं, जामीन झाल्यानंतर तुम्ही त्यांचे सत्कार करायला जातात म्हणून हेच तुमचे लोक आहेत का, असं म्हणत जरंगेंनी संताप व्यक्त केला आहे, भुजबळांनी संताप व्यक्त केला. हॉटेल जाळलेलं कोणाचे ते सांग ना, तोच हॉटेल तूच जाळतो आणि मी बरं काढतो करोडात, महामंडळ खाऊन म्हटला सगळं, तुला जमतं का, माझ्या नादालाच लागू नको तू आणि माझ्या समाजातसुद्धा, हाही ते कार्यक्रम लागेल तो राहिल्या उली दिली, नाही तर पुन्हा तुला पहिल्या जागेवर जावं लागेल, तो होता तिथं कुठं होता आण द्याना जरा. दादा, कालच्या सभेमध्ये भुजबळ यांनी परत पुनरुच्चार केलेला आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही. अरे घेतलं येडं आहे का तू, घेतलं तू येडं आहे, तुला काही कळत आहे का नाही, म्हणा घेतलं गेले मराठी ओबीसी आहेत, थोड्या दिवसात सगळे जातील, तुला गेले तरी कळत नाही का, कशाला मंत्री झाला उगाच. जरंगे ससुरवाडीत देशी दारू पिऊन पडलेला असतो आणि तू कुठं असतो, आणि तू कुठं असतो, तू ससुरवाडीतच पडलेला असतो, तू कुठं असतो, ती ससुरवाडी नाही आहे, तिथं बीड जिल्ह्यातले लाखानं लोक आलेले, तिथे गोदापट्टा पाण्याचा परिसर आहे, ग्रीन बेल्ट आहे, तिथं प्रत्येकजण स्वतःचे काबाड कष्ट करतो आणि घाम गाळून तिथं उदरनिर्वाह करतो, तुझ्यासाठी तुझ्यासारख्या असं गोरगरीब लोकांचे पैसे खाऊन जेलमध्ये जाऊन कांदे खाऊन नाही येत आम्ही माघारी, घाम गाळीत आम्ही इथं कष्ट करतो, तुला सासरवाड्या तरी माहीत पाहिजे कुठल्या, तुझ्यासारखं काय तू साठाण्यात गेला तिथं सासर तो मग मला माझं काढ ना, तो तुला डोळ्याला पाणी तो रडाव का मारावसुद्धा कळणार नाही, तो इतकं माहिती आहे मला काढायला नको लोक. भुजबळ यांनी सांगितलं आहे की मुंबईत 3 कोटी नव्हे तर 3 लाख लोक येणार, तुला काय माहिती रे येडपट कुडलं, 3 कोटी येणार आहेत, किती येणार तू बघायली आहे फक्त, मग कळन तुला मुंबई जवळ आल्यावर ये, पण आत्ताच नको येऊ, कारण आम्हीसुद्धा तुम्हाला डाव खेळता येत, आम्हीसुद्धा गणिमेकावे खेळणार आहेत, जाताना आम्ही सुरुवातीने थोडी येत, तू मुंबई जवळ आल्यावर बघ मराठ्यांचा वेडा कसा पडतो. आता शेवटचा प्रश्न आहे, जालन्यात मागील 2 महिन्यात 200 गावठी पिस्तूल आल्यात, त्यांचा काय प्लॅन आहे शोधून काढा, जालन्यात जे गावठी पिस्तूल आल्या त्याला राजकीय नेत्यांकडून रसद पुरवली गेली असा आरोप भुजबळ यांनी केला. मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला माझी विनंती, त्याची चौकशी करा त्या भुजबळचीच, याला कसं काय माहीत होतं, ह्यो तर आमच्या लोक त्यांच्या लोकांना घेऊन देत नाही आणि आमच्याच्यात घुसवीत नाही, ह्योच बहुतेक त्याच्याच लोकांना घेऊन देतो आणि
आमच्यात घुसवतो आणि मराठ्यांनी केला म्हणतो. आता हे रिवायलर घेऊन बहुतेक आमच्या कार्यक्रमात घुसवील त्यांच्यात लोकाला. याला रिवायलर घेतलेल्या काय माहीत, आम्हाला नाही माहीत. याला नंबरिंग पडलेली बीडची काय माहीत, नंबरिंगसुद्धा सांगतो येऊ की नंबरिंग होते हे घर 12 नंबर, हे अमकं नंबर, ते 13 नंबर, असे नंबर घेतो देऊ. याला काय माहीत, याचा अर्थ ह्यो गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसीत वादला होता. आता रिवायलरचं याला काय माहिती, याची चौकशी गृहमंत्र्यांनी केली पाहिजे, नसता याला सर्वशी जबाबदार दोषी गृहमंत्री राहणार आणि मुख्यमंत्री पण. दादा, तुम्ही मुंबईकडे 20 तारखेला कूच करणार आहे, त्यासाठी अवघे 4 ते 5 दिवस उरले आहेत. काही सरकारची चर्चा झाली का आणि याबाबतची पुढची तुमची भूमिका तुम्ही कधी जाहीर करणार आहात? चर्चा झाली, चर्चेचा कटळा आला आता आम्हाला आणि चाललो मुंबईला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.